मुंबईमधल्या बीपीटीच्या जमिनीवरती उद्योग व्यवसाय करणारे सध्या चिंतेत आहेत, कारण त्यांना बीपीटी प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात. पाहूयात हा नेमका प्रकार काय आहे. लढाई चल रही है लेकिन उसका कोई रिझल्ट अभी तक नहीं. मुंबईतल्या रे रोड इथल्या दारुखाना इथं व्यापाऱ्यांचा हा सरकार विरोधात आक्रोश आहे. बीपीटीच्या जमिनीवर वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता एक एक करून जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. मुंबई पूर्व किनारा सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत सरकारला या जागेचा विकास करायचा आहे. त्या दृष्टीनं हा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. डेव्हलपमेंट के साथ साथ इंसानियत का भी पक्ष लेना चाहिए. और जिस प्रकार से हम जो यहाँ सैकड़ों सालों से 100 साल से ज़्यादा यहाँ जो बसे हुए हैं तो हमको भी इसमें स्थान दिया जाए, हमें भी इसका हिस्सा बनाया जाए. कुलाबा ते वडाळा शेकडो एकर बीपीटीची जमीन आहे. त्या जमिनीवरील जवळजवळ 2500 प्लॉट भाडेतत्वावर देण्यात आले होते. 1990 मध्ये यापैकी काही प्लॉटचे करार संपले, त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इतर प्लॉटचे भाडे करार संपले. मात्र आता ज्यांचे भाडे करार सुरू आहेत त्यांना ही जागा खाली करण्याच्या नोटिसा दिला जात असल्याचा आरोप होतोय. शिवाय 2004 साली सर्वोच्च न्यायालयानं भाडेकरूंच्या बाजूने दिलेल्या निकालाचं पालन केलं जात नसल्याचा आरोपही करण्यात येतोय. पहले तो बीपीटी को ये जवाब देना ज़रूरी है कि सुप्रीम कोर्ट का जो 2004 का जो जजमेंट है जमशेद वाडिया का केस में, वो जजमेंट के डायरेक्शंस पे वो क्यों नहीं चल रही है, इसका जवाब वही दे सकते हैं. बीपीटीच्या या सगळ्या प्रकरणाचा 8 ते 10 लाख लोकांवर थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे विकासाला विरोध नाही, मात्र योग्य पुनर्वसन व्हावं अशी इथल्या व्यापारी आणि रहिवाशांची अपेक्षा आहे. अन्यथा यावरून संघर्ष करण्याची तयारी या सगळ्यांनी केली आहे. देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई.